10 जून रोजी भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना IQSE विभागाच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक विक्रमसिंह पाटील होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दीपक देशपांडे यांच्यासह प्राचार्य डॉ DK पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ विनोद कर, डॉ SD कदम, प्राध्यापक केंगार, डॉ MR पाटील उपस्थित होते। भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे विक्रमसिंह पाटील यांनी निसर्गावर अतिअवलंबित बाजारभाव मधील चढउतार, स्वस्त मजुरांचा अभाव, शहरामध्ये स्थायिक होण्याचा वाढता कल यामुळे शेती करणे अवघड, त्याचवेळी भांडवलाची आवश्यकता, बाजारातील तेजी मंदी, व्यवसायभिमुख शिक्षण तसेच या संस्थांची कमतरता यामुळे व्यवसाय उद्योग करणे सोपे राहिले नाही, अशावेळी सर्वांचीच नोकरीवरती जीवघेणी स्पर्धा, दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्यांची होणारी कमतरता, तुटपुंजा पगार, कामाचे प्रचंड ओझे, परमनंट होण्यातील अडचणी, पेशंट आणि रिटायरमेंट सुविधांचा अभाव या सर्व गोष्टींमुळे नोकरी करणे जिकिरीचे झाले आहे। या सर्वातून मार्गक्रमण करायचे असेल तर एकच पर्याय म्हणजे LIC चा एकच पर्याय आहे असे ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दीपक देशपांडे म्हणाले की LIC ही अशी गोष्ट आहे की केवळ रोजगारच मिळत नाही तर जीवनात कोणता अपघात झाला, आपत्ती आली किंवा सामाजिक व वैयक्तिक संकट आले असता एकच कंपनी आधार देते, ती म्हणजे LIC होय, असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ SD कदम यांनी केले, सूत्रसंचलन डॉ महेश पाटील यांनी केले तर आभार डॉ विनोद कर यांनी मांडले। यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। गेल्या वर्षी साधारणपणे 55,000 कोटींचा प्रॉफिट आमचा झालेला आहे, म्हणजे मागल्या वर्षी IPO अगोदर, आणि 2600 कोटीचा डिव्हिडंड आम्ही गव्हर्नमेंटला देत होतो, आणि 31 मार्च 2022 रोजी म्हणजे आलेलं आहे का काय LIC वाचनात आलेलं आहे बाबा LIC शेअर बाजारमध्ये IPO येणार आहे वगैरे असं काही, किंवा एखाद्या इथं बसलेल्या एखाद्या विद्यार्थ्याची विम्याची पॉलिसी आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या भावाने किंवा आपल्या बहिणीने काढलेली आहे असं कोणी आहे का इथं? नाही नाही, हा चला इथंही आहे, येस व्हेरी गुड। तर आपल्याला म्हणजे आपण टोटली आमची लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही लाईफ इन्शुरन्स म्हणजे माणसांच्या जीवनावर विमे करणारी आयुर्विमा कंपनी आहे। टोटल मार्केटमध्ये 25 लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यामध्ये एक LIC सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि राहिलेल्या ज्या 24 आहेत त्या प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत, ज्या आमची LIC आहे असं सांगून मार्केटमध्ये काम करतात। म्हणजे घरोघरी जर तुम्ही गेला की बाबा LIC म्हणजे काय, तर रिलायन्स इन्शुरन्स वाला सुद्धा म्हणतो की आमची LIC आहे आणि आम्ही विकत घ्यायला आलो, म्हणजे ते असं म्हणत नाही की आम्ही रिलायन्स तर्फे आलेलो आहे। जसं आमचा विमा प्रतिनिधी मार्केटला गेला की बाबा मी नाहीये, तर जास्तीत जास्त लोकांनी इन्शुरन्स कडे वळलं पाहिजे का, तर आपल्या भारतामध्ये जे पेनिट्रेशन म्हणजे एंट्री म्हणतो ते फक्त 3.5% आहे, भारतामध्ये फक्त 3.5% पेनिट्रेशन आहे।